हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू कृष्णा चॅनल. आणि आता आम्ही करणार आहे स्विमिंग पूल. त्या स्विमिंग पूल मध्ये मस्तपैकी आम्ही असा साबणाचा फेस करणार आहे आणि त्या फेस मध्ये आम्ही दोघ जण डुबकी मारणार आहे. तर हा आहे कृष्णाचा स्विमिंग पूल आणि ही आहे छोटा मोठा पिवडीचा स्विमिंग पूल आणि ही आहे त्याचा पाईप, ही आहे त्याची मशीन. आता आम्ही लाईट टाकून ह्याच्यावरती मध्ये अशी हवा भरणार फगा फगा, ह्यातलं सगळं पाणी त्याच्यामध्ये टाकणार. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता आपण फुगूया. तरी तर आता आपण मोटर जोडली बघा इथं आणि आता आपण इथं ही फुगून घेणार आहे. तर चला आपण याला ही दांडा लाव आणि फुगून घेऊ. तर बघा मित्रांनो, आता आम्ही याच्यामध्ये हवा भरली, अगदी दोनच मिनिटात हवा भरली आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू. चला खालना दगड बिगड लागून फुटू नये म्हणून खाली बघा ताई आता हे टाकते, चटई टाकते. आपण तर इथं हे स्विमिंग पूल टाकलाय पण ह्याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठी ह्या ड्रमातलं पाणी टाकायचंय. तर पाणी टाकण्यासाठी बघा अंतर एवढं आहे, तर कसं पाणी टाकायचं, बादलीन टाकायला खूप वेळ लागत. त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजेत, पाईप पाहिजे. पाईप पाईप आहे का, मोठा पाईप आहे. चालेल. विषय असा आहे बघा आता मित्रांनो, बारका पाईप काय नाही, त्याच्यामुळे ह्यो मोठा पाईपाचा जुगाड लावायचा आहे आपल्याला. तर ह्यो पाईप घेऊ आपण. तर आता आपण ही नळ चालू करू. ऍक्च्युली झालंय काय, ग्रॅव्हिटीच्या मानाने बघा ही झाले खाली, ही झाले वर, त्याच्यामुळे पाणी काय असं चढणार नाही, इकडेच येणार. त्यामुळे इथं तायला धरून बसावं लागल, तेव्हा जाऊन हा फुल पाईप भरल, तेव्हा जाऊन पाणी इकडं पडल. पाणी येते का नाही, आलं 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 पाणी आलं पाणी आलं. होय बाबा, आलं पाणी. तर चला आता आपण किती वेळात भरतय बघू. त्या टाकीतलं पाणी किती, ह्याच्यामध्ये किती भरतं, किती लिटरची टाकी गत आहे, 1000 लिटरची टाकी आहे ही. टाकी फुल भरली जवळजवळ आणि आता सगळी टाकी खाली होत असती त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपण बघा हा जो पिवडीचा स्विमिंग पूल आहे हा पण फुगून घेऊ आणि तिला पण एन्जॉय करण्यासाठी याच्यात सोडू. अयो पिवड्या, तू ह्याच्यातच यायला लागली अग. आणि इकडे बघा आता पिऊचा आणि कृष्णाचा स्विमिंग पूल तयार झालेला आहे. आता आपण हा पूल ह्याच्यामध्ये टाकू. Ha 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 ha.
आपला स्विमिंग पूल भरत आलाय. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे शॅम्पू आणि करायचं आहे फुल मध्ये फेस. तर आता चला आपल्याला शॅम्पू टाकायचा. तर मी इकडे 10 शॅम्पू आणलेत बघा. असा असा येतात सांडायला लागलं. थांब थांब कृष्ण पाणी सांडते. दर 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 शॅम्पू शॅम्पू तिकडून. तर ऍक्च्युली हे पंपचर झाले बघा मित्रांनो. दर हे वर गेली ना. हा दर 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 दर. तर हे पंपचर आहे वरची साईड. त्यामुळे हवा निघली. पाणी सांडायला लागलं होतं पण नाही जाऊ दिलं. आम्ही हवा मारली. आता आपण शिस्फूट करू. तर मित्रांनो हे बघा एवढ्या शॅम्पूच्या पुण्यामध्ये काय आपला फेस झालेला नाही. तर आपल्याला फेस करण्यासाठी अजून शॅम्पू लागेल किंवा निर्मा तर लागणार. पण दोन्ही पैकी एक पण नाही आपल्याकडे आहे. इथं अवेलेबल साबण कपड्याची. तर आता आपण कपड्याचे साबण टाकून बघू फेस होते का. मित्रांनो आपण 10 शॅम्पूच्या पुढ्या टाकल्या. एक अख्खा साबणाचा वडा टाकला तरी फेस बघा एवढूसा झालाय. आपल्याला फेस पाहिजे होता इथपर्यंत. त्यासाठी 1/2 किलो तर निर्मा टाकावं लागेल. पण निर्मा नाही. मी दाजीना फोन करून सांगितलं होतं निर्मा घेऊन या. पण आता अंधार पडेल तरी पण आपण करूया. बघूया होतोय का नाही फेस. दाजी या त्या दाजीची वाट बघू. पंक्चर असल्यामुळे सारखा हवा जाते. आता कृष्ण हवा भरणार आहे. फायनली मित्रांनो निर्मा तर आला पण सूर्य खाली गेला म्हणजे अंधार पडला. आणि इथं काय रानामध्ये जास्त लाईटचा सोर्स नाही. त्याच्यामुळे आता जरी निर्मा टाकला तरी व्हिडिओ व्यवस्थित येणार आहे. त्याच्यामुळे हा काय निर्मा वाया घालवत नाही. आताचा जोपर्यंत व्हिडिओ झाला तेवढंच फायनल. तेवढंच बघून घ्या आणि पुन्हा एकदा आपला स्विमिंग पूल बघून घ्या. आजच्या पुरतं एवढाच व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.